पहिला खूप चांगल्या तर आहेत, पण कसं आहे माहिती आहे, प्रत्येक वेळेला जेव्हा आपण कुठेही काम करतो, आता जसं तुम्ही 3 वर्षात तुम्हाला एक्सपिरियन्स खूप चांगला आहे, पण ज्या नवीन आल्यात ना त्यांच्यासाठी म्हणून निकलते. आणि दुसरी गोष्ट, ज्यांची कोणाच्या आधी प्रॉब्लेम असतील ना, त्यांनी व्हॉट्सअपवर सरळ लिहायचा की आम्हाला असं असं आहे, म्हणजे येणार आज आमची आता या पण बैठकीला चालले. तर मी आता मला तेच सांगितलं की आम्ही इथं पण बैठकीला असतो, म्हणजे हे सगळे काम आहे. तर मीटिंग व्हायच्या आधी तर झालं नाही आहे, तर नक्की सांगते सगळ्याबरोबर टाईम असला म्हणजे तुम्हाला जसं वाईट वाटलं तसं आम्हालाही वाईट वाटलं की अजून सर नाही आहेत. आणि अजून सर न बोलता की तुम्ही येऊन गेले, कारण त्यांच्याही मनाला ते वाटणार आहे की मी एवढं बोलून एवढं सांगून पण महिला आल्या आहेत. पण एक महिलांची बाजू म्हणून मी तुम्हाला एक सांगते की तेवढं फक्त करा, जर त्यानंतर जर नाही आले किंवा काय, मग समजायचं की ह्यांना गरज नाही आहे, कारण सगळं फुकट मिळतं ना त्याला त्याची व्हॅल्यू नसते, हे पण तेवढंच करा. कारण साधाने आत्तापर्यंत सगळं फुकट दिलं आहे ना, तर कोणाला त्याची व्हॅल्यू नाही राहिली. किंवा स्वतःने पैसे अडकलेले असतात ना, जो माणूस बरोबर जाऊन तिथे काम करतो असं आहे. जर माणूस आज चांगला आहे, त्यांनी सगळं दिलं आहे, तर त्याचा वापर आपण करतो आहे, पण चांगल्या पद्धतीने उपयोग केला पाहिजे ना त्याचा, त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे. आपल्याला मिळाला तर करू, नाही तर नको करू, असं झालेलं आहे. मग त्यासाठी सांगते की थोडं जेव्हा आहे ना, थोडे प्रश्न म्हणजे प्रॉब्लेम आहे करून घ्या. आणि जसं मी असं का बोलले होते, फुकट मिळाल्यावर कसं होतं की प्रत्येक जण हा ठीक आहे देतो ना, मग करून काय असं चालेल. म्हणजे कोणी म्हणजे राग नका म्हणून याचं बोलाल, अशी कशी बोलते, पण खरं सांगा, जर हे पैसे घेऊन केलं असतं तर तुम्ही ऑन टाईम गेला असतात की नाही, गेला असतात ना. पण तुम्हाला असं आलं की देतोय ना, ठीक आहे, आमचं नाव गेलं ना, बस झालं. यासाठी फक्त टायमिंग तुमचं पण हे करा, आणि त्यांना आहे ते स्पष्ट सांगा की एवढ्या वेळेला नाही जमणार. तर व्हॉट्सअपला तेवढं सांगितलं ना की ते लोक बरोबर करणार, बाकी प्रश्नच नाही आपल्या कंपनीचा. आणि दुसरी गोष्ट, जेवढे तुमच्या स्टॉल आहेत, म्हणजे मी माझ्या वतीने सांगते, ज्यांनी ज्यांनी काय काय केलं आहे, त्यांचं सर्व्हिसिंग पाहिजे असेल तुम्हाला, म्हणजे त्यांचं मार्केटिंग पाहिजे असेल, तर त्यांनी माझ्याकडे संपर्क करायचा आहे. मी त्यांचा सगळ्यांचा बिझनेस वाढवून देण्याची गॅरंटी माझी, एवढं सांगते. म्हणजे कोणी आणि माझं जे आहे ना नेटवर्क, ते कसं आमचं डेली यूज आहे. म्हणजे आता समजा तुम्ही इकडे काही बनवत आहे, आता वरीतल्या लोकांना भरपूर जणांना गरज असते. समजा जसं तुम्ही बिर्याणी बनवता, तुम्ही खाता कुठे बरोबर, पण तुमच्याबद्दल कोणाला सगळ्यांना माहिती नसेल, पण आमचं प्रोडक्ट जिथे जिथे जातं त्या लोकांना जर आम्ही सांगितलं ना 84 मध्ये खूप चांगला बिर्याणी बनवतो, ज्यांच्या ज्यांच्या घरात काही कार्यक्रम असेल तर ते तुम्हालाच ऑर्डर देतात, असं करून आम्ही नेटवर्क बनवतो. जर कोणाला कसं पाहिजे असेल सागर दादांना कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला सगळ्यांना ते हे करून देईन. आपलं मध्यंतरी डेमो झाला होता त्या सॅनिटरी पॅडचा, तर ते आता पॅड आपल्याकडे उपलब्ध आहेत. कोणाला पाहिजे असेल ते कसं बिझनेस करायचं, तर त्याच्यानंतर प्रशिक्षण दिलं जाईल, तर ते चालू करायचं आहे. मी फक्त एवढं सांगते की तुमच्या पण जे काही आहेत, म्हणजे जे तुम्ही स्वतः घरी बनवता, त्याचं पण मार्केटिंग करायचं असेल, फ्री ऑफ चार्ज आहे. तुम्हाला कस्टमर कंपल्सरी देऊन म्हणजे मिळवण्याची गॅरंटी आमची आहे. फक्त ते कसं विकायचं काय तेवढं फक्त आम्ही, कारण हा बिझनेस तुम्ही जो करताय बरोबर, अगरबत्ती जसं ह्यांना सांगितलं, अगरबत्ती प्रत्येकाच्या घरी लागते, राईट. आपण कधी विचार केला आहे का की जाऊन आपण घरोघरी त्यांना देतो, प्रत्येकाने कधी नंबर घेतला आहे का त्यांचा की तुम्हाला दर मिळेला आम्ही महिन्याला किंवा तुम्हाला जी अगरबत्ती लागते ते मी घरी येऊन देतो. आपण विचारच नाही करत, एकदा मी क्लीनर राहू दे, दुसऱ्याला घेईल किंवा नाही. हे जे मार्केटिंगचं आहे ते आपण त्यांना मदत करू, यासाठी तुम्ही सागर दादांना मदत संपर्क करा, आणि ते आपल्या याच्या माध्यमातून आपल्याला प्रशिक्षण देतो, ठीक आहे. बाकी एवढंच बोलून मी माझं हे संपवते. फक्त एवढंच सांगते की थोडा लास्ट टाईम नेक्स्ट टाईमला आपण जेव्हा येऊ तर फक्त आपले प्रॉब्लेम्स नक्की सांगा, कारण मी नेहमी त्यांना माझे प्रॉब्लेम सांगत असते की मला फ्रंटला यायला मिळत नाही. मी आज पहिल्यांदा येऊन इथे बोलते, म्हणजे मला वाटतं 3 वर्ष झाली. पण काय होतं माहिती आहे, कधी कधी काय काय त्यांच्या घरी पण, म्हणजे मी असेल तर मी सांगते, काय काहींच्या नवऱ्याला पण प्रॉब्लेम असते, जायचं नाही कुठे, जायचं बाहेर जायचं नाही, काय करायचं, बिझनेस घरात असतं जे आहे ते सांगते. म्हणजे तोंडावर पण बोलत नाही पण पाठून असं माझ्या वडिलांचं तसं आहे, म्हणजे ते वैतागत राहतात. पण तसं काय, त्यांना हे माहिती नाही की इन्सानियत NGO आहे, पण त्यांचं कसं मग ते पक्षात जाणार, मग हे होणार, तुम्ही तिथे जाऊ नका, हे करा जे आहे ते, म्हणजे आता हसलात म्हणजे ते खरं आहे. त्यामुळे कसं होतं, कोण यायला मागत नाही, याचाही त्यांच्याशी खुलासा करा. कारण कसं होतं माहिती आहे, आपण ते खूप प्रयत्न करत असतात आपल्यासाठी की सांगतात, पण आपण फुल करून बोलतच नाही, कारण सगळे घाबरतात, नाही मग ते काय बोलले तर. त्यांना सगळं सांगायचं की असं असं आहे प्रॉब्लेम, आम्हाला त्यामुळे यायला मिळत नाही. एवढं सगळं क्लिअर करून तर ही इन्सानियत अजून चांगल्या प्रकारे होईल. ऑलरेडी आहेत, त्यात प्रश्नच नाही, फक्त कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे. तेवढा जर क्लिअर झाला तर सगळं चांगलं, ठीक आहे. एवढं समजून मी माझं भाषण संपलं.
छत्रपती शिवाजी महाराज परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. या संस्थेचे संस्थापक आदरणीय आणि आमचे प्रेरणास्थान दत्ताजी मेघेसाहेब, या संस्थेचे अध्यक्ष अर्जुनदादा मेघे आणि इथे उपस्थित सर्व त्या सर्वांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. अर्जुनदादांनी जो कार्यक्रम ह्या ठिकाणी सुरू केला त्या वरील विभागामध्ये तुमच्या मेन असोसिएशनच्या माध्यमातून यातून त्यांना काय मिळतंय किंवा काय मिळणार आहे याचा त्यांनी कधीच विचार नाही केला. अशा सरळ मनाच्या माणसाने ह्या महिलांना, ह्या विभागातल्या महिलांना कसं सक्षम करता येईल, स्वबळावरती स्वताकदीने कसं उभं राहता येईल, एक मनात विचार करून ही इन्सानियत नावाची संस्थेची स्थापना केली आणि आज तुमच्या बरोबरीने ते या ठिकाणी काम करत. संस्था स्थापन करणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. त्यासाठी लागणारं पाठबळ, पैसा हा बक्कळ खर्च होत असतो. संस्थेत येणं ही सहज गोष्ट प्रत्येकालाच जमते, पण त्या संस्थेशी एक निष्ठेने कायमस्वरूपी राहणं ही सहज जमत नाही. आता बऱ्याच जणांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि आपले विचार मांडले, शिस्त काय असते, वेळ काय असते, ठीक आहे थोडंसं मनाला लागतं सोडून द्यायचं असतं, पण ते कितपत रुजू ठेवायचं असतं हे प्रत्येकाने आपापल्याने. ठिकाणी आपण 3 वर्ष गेली, 3 वर्ष कार्यक्रम करत होता, त्या कार्यक्रमामध्ये किती चांगला प्रतिसाद मिळाला हे ज्या ज्या स्टॉलधारकांना माहिती नसेल, पण दादांनी ह्या वेळेला असा विचार केला की जर त्या ठिकाणी जर आपल्याला महिलांना प्रतिसाद मिळत नसेल, त्यांच्या त्या केलेल्या मालाची विक्री होत नसेल, मग अशा ठिकाणी मग आपण न केलेलं बरं, मग जर चांगल्या ठिकाणी जर केला तर त्या ठिकाणी त्याला चांगला प्रतिसाद मिळेल. म्हणून सर्वांच्या मते तो विचार करून आपण वरळी सिटीसला हा कार्यक्रम करण्याचा त्यांनी मनात विचार केला. सगळ्यांमध्ये ठरलं की आपण वरळीलाच करायचा, चौपाटीलाच करायचा ही जिद्द होती आमची, पण तिथे करण्याच्या आधी बरेच अडथळे निर्माण झाले. पत्रव्यवहार चालू झाला, 15 ते 20 दिवस अगोदर आम्ही पत्रव्यवहार केले, पण आमच्या सगळं पत्रव्यवहार दाबून ठेवले सगळे, म्हणजे एकही फाईल आमच्याच्या खाली होती. बऱ्याच लोकांनी विरोध केला, प्रत्येक बारीक हालचालीवरती आमच्या नजर ठेवून होते की इन्सानियत असोसिएशनचे कार्यकर्ते कुठपर्यंत जात आहेत, कोणतं कोणतं काम करत आहेत, कशा पद्धतीत त्यांचं काम आहे हे बारकाईने पाहिलं जात होतं आणि ह्याचा सर्व रिपोर्ट PMC च्या अधिकाऱ्यांच्या मार्फत घेतला जात होता. आम्ही वारंवार तुम्हाला सांगत होतो की लागतील की नाही, लागेल लागतील की नाही, पण आम्ही सांगितलं की जिथे आपण घेतलेलं आहे आपण प्रयत्न 100% आपण तिथेच करणार आहोत, अन्यथा कुठेही करणार नाही. शेवटच्या मला वाटते 1 दिवस आपण अगोदर एक विचार केला होता की पूर्वरथ जर नाहीच मिळाली तर पूर्वरथ